बिबट्याच्या दहशतीमुळे बोरी परिसरातील शाळा बंद बिबट्याचा आतापर्यंत तीन बालकांवर हल्ला धुळे तालुक्यातील बोरी परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे दहशत पसरली आहे बिबट्या नरभक्षक झाला असून लहान बालकांवर हल्ले करत आहे आतापर्यंत तीन बालकांवर या बिबट्याने हल्ले केलेत त्यात दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरात दहशत पसरली असून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे बोरकुंड येथील जिल्हा परिषद शाळा ही बंद ठेवण्यात आली आहे या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी दरम्यान दहशतीमुळे दह बोरी परिसरातील गावांमध्ये शुक पसरलाय या परिसरातील गावांच्या गल्ल्या ओस पडल्या आहेत बालकांना एकटे सोडण्याची हिंमत पालकांची होत नाहीये या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते रवींद्र काय परिस्थिती आता शाळांमध्ये शाळांमध्ये आता बिबट्याची म्हणजे बिबट्या आलाय गावामध्ये त्यासाठी सर्व बोरी बोरी परिस परिसरामधून सर्व साऱ्यांना सुट्टी दिली आहे एवढ्या दोन तीन दिनसाठी काय काय कारणा कानामुळे दोन मुलांना ठार केलं आहे त्या बिबट्याने त्यामुळे तुमची काय मागणी आमची मागणी त्या बिबट्याला लवकरात लवकर चोवीस तासात ठार करावे अशी आमची आमची मागणी आहे